आज भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी इंग्रजांनी जल जमीन आणि जंगलावरचा आदिवासींचा सामान्य माणसाचा अधिकार हा समाप्त केला, ज्यावेळी एक अशी सावकारी तयार केली की सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार देखील नव्हता, त्यावेळी अतिशय छोट्या वयाचे भगवान बिरसा मुंडा यांनी तमाम आदिवासींना एकत्रित केलं आणि इंग्रजांना सांगितलं जल जमीन जंगल पे हमारा अधिकार है और वो हम वापस लेकर रहेंगे। आणि त्यानंतर एक अशी लढाई भगवान बिरसा मुंडांनी लढली, इंग्रजांना समजायचंच नाही, एकाच वेळी पाच पाच ठिकाणी त्यांना बिरसा मुंडा दिसायचे, पाच पाच ठिकाणी। आणि त्यामुळे केवळ 25 वर्ष जगलेला तरुण नायक, पण या 25 वर्षांमध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं आणि आदिवासींना जल जमीन आणि जंगलावरचा अधिकार हा परत मिळवून दिला, असे स्वातंत्र्य संग्राम सेनानी भगवान बिरसा मुंडा यांची आज जयंती। आणि अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आज जनजाती कल्याण दिवसाच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी जनजातीय क्षेत्राकरता आमच्या आदिवासी समाजाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना जाहीर केली। एकेका आदिवासी गावामध्ये, एकेका क्षेत्रामध्ये, एकेका आदिवासी समाजाच्या महिलेचा, व्यक्तीचा, मुलांचा, मुलींचा विकास करण्याकरता, त्यांना संपूर्ण सोयी देण्याकरता आणि त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता ही योजना या ठिकाणी सुरू झालेली आहे। म्हणजे केवळ देशाला आदिवासी राष्ट्रपती नाही तर देशातला शेवटचा आदिवासी देखील हा सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचला पाहिजे, ती क्षमता त्याच्यामध्ये तयार झाली पाहिजे, हे करणारी योजना आज मोदीजींनी सुरू केली आहे। आपल्याला कल्पना आहे, दोनच महिन्यापूर्वी आमच्या 12 बलुतेदारांकरता विश्वकर्मा योजना मोदीजींनी सुरू केली, जे खऱ्या अर्थाने गावगाड्याचं काम करतात, आमचे शेतकरी, शेतमजूर, आमचे लोहार, सुतार, सोनार, वळई सगळ्या लोकांकरता 11,000 कोटी रुपयाची योजना सुरू केली। मोदीजींनी ठरवलंय समाजातला जो शेवटचा माणूस आहे, 75 वर्षात विकास ज्याच्यापर्यंत पोचू शकला नाही त्याच्यापर्यंत विकास पोचवायचा आहे। आणि आज मला अतिशय आनंद वाटतो की या ज्या सगळ्या योजना तयार झाल्या आहेत, सामान्य माणसाला विकसित करणाऱ्या, त्याला अधिकारिता देणाऱ्या, त्याला गरिबीतनं बाहेर काढणाऱ्या, त्याच्या जीवनाला स्थैर्य देणाऱ्या, त्याच्या येणाऱ्या पिढीला समृद्ध करणाऱ्या योजना या ठिकाणी मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाल्या आहेत।